नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावराम तडका। तुमचं सगळ्यांचं म्हणणं बिभीषण रामाला शरण गेला सुख। बिभीषण हुशार होता महाराज, पोथे वाजणारे निडाय का। बिभीषण इतका चतरा होता, त्यानं बसल्या बसल्या विचार केला आपल्याला सगळ्यात जास्त त्रास रावणाचा आहे। मग रामाची रावणाची लागली तर लंका फुकाट मिळेल म्हणून तो रामाला जाऊन मिळाला, इतका हुशार होता माणूस तो। फुटल्याशिवाय माणसं उजरत नाही महाराज। इतका हुशार बिभीषण होता आणि बिभीषणाला फक्त हनुमानच ओळखित होता, दुसरं कोणी ओळखित नव्हतं। बिभीषण जेव्हा नगरीत गेला आणि रामासमोर उभा राहिला तर रामचंद्रांनी गुलाल केला महाराज, गंध केला आणि बिभीषणाला लावून दिला आणि सांगितलं लंका तुला दिली। तो म्हणला येतं माझ्या मनात होतं। हनुमान म्हणला हलतात त्याच्यासाठी, मनात होतं म्हणजे काय। तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो नीट ऐका, म्हणजे बिभीषण फुटला नाही महाराज, यात्रा बिभीषण होता। लोकांनी दोन चार माणसांचा अभ्यास उरफाटा केला। ऐका बिभीषण म्हणजे फक्त तीनच माणसं धोका नाही की नाही, मित्र भाऊबंद पाहुणे रावले। ऐका उदाहरण नीट, मोठ्याचं उदाहरण ऐका। 430,000 माणसं रावणाच्या घरात होती, 430,000। मग रावणाला कुपनावर साखर किती मिळत असेल आणि आधार कार्ड काढायला मशीन किती लावा लागले असतील। कारण ए रावणाच्या घरात माणसं, ए रावणाच्या घरात माणसं होती 430,000। हिशोब काढा बर का, हिशोब काढा। 80,000 बायका आणि 1,00,000 पोरं, 1,80,000, 1,25,000 नातू, 3,05,000 आणि 1,25,000 पंतू, 430,000। घरातली माणसं होती घरातली, आणि द्या उत्तर आता। आणि आता नीट ऐका, ए रावणाला, ए मध्ये विक्षेप होतो तुम्ही एका जागेवर थांबा। ए राव ऐकणाऱ्यांची लिंक तुटते, बिचारे 6 वाजल्यापासून बसले। 430,000 माणसं रावणाच्या घरात होती आणि आता बारीक उत्तर ऐका, तुमच्या फिटच बसल पा। रावणाच्या मुलाचं नाव होतं इंद्रजित, आणि इंद्रजित म्हणजे त्याने 14 वेळा इंद्राला धरून आणलं होतं। आणि इंद्रजित जर मरत नाही तर रावण कधी हटत नाही, मरेपर्यंत ध्यानात ठेवा। आणि इंद्रजित कसा मारायचा हे, ए इंद्रजित कसा मारायचा हे त्याच्या चुलत्यालाच माहित होतं फक्त, मरेपर्यंत ध्यानात ठेवा। इंद्रजित कसा मारायचा हे त्याच्या चुलत्यालाच माहित होतं आणि तो होता बिभीषण। सक्का सक्का चुलता सक्का। आणि मग बिभीषणानं नीट ऐका, बिभीषणानं रामाची लक्ष्मणाची गाठ घेतली आणि रामाला लक्ष्मणाला बिभीषणानं सांगितलं तुमच्याच्याने कधी रावण मरणार नाही। का नाही मरणार? त्यांनी सांगितलं इंद्रजित जर मरत नाही तर रावण मरत नाही, कारण इंद्रजिताच्या जीवावरच रावण आहे। मग इंद्रजित कसा मारायचा तर त्यांना आयडिया सांगितली ऐका, इंद्रजिताला जर मारायचं असेल तर त्याला 14 वर्ष अन्न न खालेला आणि पत्नी असून विषय सुख न घेतलेला माणूस पाहिजे आणि तो फक्त तुमच्यातच येईल। रामाने लक्ष्मण आणि तुम्हाला एकच काम आहे म्हणले, इंद्रजिताचा हात असा आहे महाराज, त्याच्या हातामध्ये जर बाण आला आणि त्यानं जर धनुष्याला बाण लावला महाराज, समोरचा मेला म्हणून समजा। चुलत्यानं पुतण्याला मारायची मीटिंग घेतली, चुलत्यानं सक्या सक्या आणि पुतण्या मारायचा तर मीटिंग फायनल झाली। आणि मीटिंग मध्ये असं ठरलं, ए इंद्रजितानं सांगितलं, फक्त बिभीषणानं सांगितलं रामाला आणि लक्ष्मणाला, जर त्याच्या हातामध्ये बाण आला तर तुमचा सुद्धा कार्यक्रम होईल, फक्त त्याच्या हातात बाण येता कामा नये। इंद्रजितानं पाठीमागं हात घातला महाराज, आणि इंद्रजितानं भात्यातून बाण काढायला पाठीमागं हात केला, समोरून असा बाण आला महाराज की इंद्रजिताचा हात खवटापासून उडाला आणि उडालेला हात अंगणात जाऊन पडला। अंगणात जाऊन पडला तर त्याच्या घरामध्ये बायको होती, घरातच पडला। त्याच्या घरातली बायको होती सुलोचना आणि ती रावणाची सून, ए रावणाची सून होती। आणि पुढे जाऊन सांगतो रावणाची सून पतिव्रता होती, तिनं तुटलेला हात पाहिला आणि रावणाची सून म्हणत ज्यानं इंद्र धरून आणला होता, ज्यानं इंद्र धरून आणला होता
त्याचा हात उडवण्याची डिरिंग केली कोणी असेल तिच्याच घरची होती. हात हल्ला मारा आणि हात हल्ला पत्नी उभी राहिली. हल्ल्याला हात काय म्हणतोय हे तिला कळलं. हिला पतिव्रता म्हणतात. नवऱ्याला काय लागत हे जिला कळलं तिला पतिव्रता म्हणतात. अख्खा नवरा पुढे उभा आहे तरी बाई म्हणते चहा ठेव का. मग का राखेल बाजी दे का त्याला काय समजत नाही ना. तू आंघोळ करून आला आहे तू म्हणते चहा ठेव का. मग का उतार देते का त्याला सकाळी. जेवून नवरा उठला ती म्हणते पाणी प्यायचंय का. मग जेवल्यावर काय भेटत. महाराज अख्खा नवरा उभा आहे अख्खा नवरा तरी बाई को म्हणते काय करायचंय. नवऱ्याचा हात तुटला हात निडाय का. आणि तुटलेला हात हल्ला महाराज हात हल्ला महाराज तर तिनं त्या हाताला कागद आणि पेन दिला. कागद आणि पेन त्या तुटलेल्या हातानं त्या कागदावर लिहिलं तुझ्या माहेरच्याने माझा घात केला. शब्द परत निडाय का. इंद्रजिताचा घात करणारे त्याच्या बायकोच्या माहेरचे होते आणि इंद्रजिताला मारायची मीटिंग घेणारा त्याचा सक्का सुलता होता. तिनं तुटलेला हात घेतला आणि रावणा पुढे आली. रावण भयानक माणूस होता महाराज. बऱ्याच लोकांनी रावणाचा उरफाटा अभ्यास केला पण तेवढा विद्वान माणूस नव्हता महाराज. रावण रडायला लागला आणि रावणाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दऱ्या खाली आल्या. माझी तरणी सून आहे माझी तरणी सून विधवा झाली. ज्या दिवशी इंद्रजित मेला त्या दिवशी मी मेलो. पण माझ्या सुनेला हे सांगेल कोण. रावण रडत होता आणि रावणाची सून पदराखाली हात घेऊन आली तुटलेला हात. आणि तिनं रावणाला सांगितलं मामजी ज्याने हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालले. रावण म्हटलं तू हे मला का विचारते का विचारते मला. तिनं सांगितलं खरं सांगू मोठ्याची आज्ञा घेणं हा धर्म आहे याला पतिव्रता म्हणतात. आणि रावण म्हटला जा. रावण जा म्हटली होती गेली पण ती मधली जी पिलावळ होती रावणाच्या दरबारातली ही मधली लोक हलकट असतात म्हणून चांगल्याला त्रास होतो. मधली जी असतात यांनी काय सांगितलं माहितीये का रावणाला ऐका. ती मधली लोक म्हणली का रे स्वतःला एवढा विद्वान समजतो पण तुला कळत कसं नाही. तो तुझी विधवा झालेली सून रामाकडे पाठवली. अरे रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली ही मधली लोक नाही नालायक असते. वा वा वा. आणि उद्या जर रामाची बुद्धी बदलली आणि तो जर म्हणला माझी बायको आणून दे आणि तुझी सून घेऊन जाय तर काय करशील. रावण काय म्हणला मरेपर्यंत ध्यानात ठेवा मरेपर्यंत. रावणाचं वाक्य आहे का. रावण म्हणतो मूर्खावा ज्या राज्यात रामासारखा राजा आहे ज्या राज्यात लक्ष्मणासारखा भाऊ आहे आणि ज्या राज्यात सीतेसारखी पतिव्रता आहे त्या राज्या स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. आणि आता ऐका पुढचा शब्द. शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण ऐ राम कोण आहे त्याचा शत्रू आहे. शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण पण त्याच्या भावाचा म्हणजे त्याचा मुलगा मारायला साठी मीटिंग घेणारा त्याचा सक्का भाऊ अख्ख्या रात विचार करा काय ठरवायचं ठरवा. पुढचं वाय एवढंच घेऊन जा कीर्तनातून आणि मरेपर्यंत पाठ करा. शत्रूला सुद्धा महाराज मंदोदरीनं प्रश्न विचारला होता रावणाला मला सवती किती फक्त खोटं बोलायचं नाही. रावण म्हणला मी आज खोटं नाही बोलणार आज एकादशी. रावण एकादशी धरीत होता. रावण एकादश धरीत होता. त्याची लंका सोन्याची होती. आपल्याला चड्डी नाही मागून चड्डी फाटेल तरी पुढच्या लावून तो फडोन डगेम फडोन फडोन डगेम. अरे मग ही कोण शिवीन येड्या. आपल्याकडे काय जमीन विकली ट्रक घेतली तिच्यावलीला आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली मग यानं तिच्यावलीला हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली मग यानं लिहिलं नादच खुळा घेतलीच का. हो ट्रकवर सगळं गबाळलीलं घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. कशाला घेतलं येड्या. ऐ लोक इस्तरी पाहतात कर्ज पाहत नाहीत.
लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या, त्यांच्या बायका निघून गेल्या. मला वाटुळ झालं त्यांचं. हो, कारण कारण पाच वर्षानं हे पाच वर्षानं ह्या जग पाच वर्षानं ह्या जगात दोन गोष्टी मिळणार नाहीत महाराज, माती आणि मुलगी. मुलगी मुल ए माती आणि मुलगी. मुलगी मिळणारच नाही महाराज. हो ए मिळणारच नाही. बायको माती आणि मुलगी मिळणार नाही. ज्यांना बायका मिळाल्या ते वाचले, पण जे राहिले राहिले ते आता. ज्यांचे लग्न राहिले ते राहिलेच आता. ते आता असेच गणपती बुडवाया, नवरदेव मिरवायला बजाव, पप्पी दे पारोला त्यांचं मिटलं. कारण दोन वर्षापूर्वी लग्न झाल्यावर सत्यनारायण घालायचे. आता जमलं तरी सत्यनारायण घालायची पळी आली. जमलं बुवा, अहो जमानच. 35-35 चे नवरदेव आहेत आपल्याकडे. 35-15 राहिले मरायला. अहो जुडीदारांचे ऑपरेशन झाले. हगडी तसाच. 42 पुरी पाहिल्या एका पोरेनं, नाही पसंत केल्या 42. मग त्याला एक मायासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पुरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं निवार कानपट्टी ठेवून दिली बायकोच्या मध्ये. का बोलली? ती म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला पोरगी देणार नाही. का देणार नाही? तर हा पहिला मला पाहायला आलता. याला नाही द्यायचं. नाही नाही. ज्यांचे 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 लग्न राहिले ते राहिलेच आता. ए ऐका पुढं. ए लय मारमी का बरं. हा एवढंच घेऊन जायचं कीर्तनातलं. माझ्या कीर्तनामधलं एक वाक्य नेलं ना, जीवनच बदललं महाराज. हा पुढं वाक्य ऐका. मंदोदरी म्हणते खोटं बोलायचं नाही. इथं होतं आपण. आणि रावण म्हणतो मी एकादशी खोटं बोलू शकत नाही. मंदोदरी म्हणते तुम्हाला ए मंदोदरी म्हणते मला सौती किती. रावण म्हणतो 80,000. बायका होते 80,000. मग मंदोदरी म्हणते का हो मला 80,000 सौती आहे, त्यातली तुम्हाला आवडते कोणती. रावणानं खाली मान घातली आणि काय म्हटलं माहिती का रावण, तुम्हाला असा प्रश्न का विचारते, कारण आता दुसऱ्याचं नाव घेतलं तर भांडण होईल. समोर मंदोदरी उभी आहे, ती म्हणते मग तुम्ही मला तुम्ही सांगत नाही, मग सांगा मला, सांगा मला ज्या रामाची तुम्ही सीता लाडकी पळून आणली, ती पळून आणताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. तुम्ही लाडक्या बायकोचं नाव सांगत नाही, मग सांगा तुम्ही सीता आणल्यावर तुमची इच्छा का पूर्ण केली नाही. ऐका बारीक आख्या कीर्तनाचा सार. आख्या कीर्तनाचा सार ऐका. मंदोदरी म्हणते सांगा तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही. रावणानं मंदोदरीला सांगितलं, मंदोदरा मी माझी इच्छा आजही पूर्ण केली असती आणि कालही केली असती. सीता माझ्या ताब्यात, मी आकाश मार्गाने आणली. हनुमान येईल, हनुमान येईल आणि लंका पेटवेल आणि मला भीती नाही. पण मंदोदरी म्हणते वेदाचा गप्पा सांगू नका, तुम्ही तुमच्या इच्छा का पूर्ण केली नाही. रडला रावण महाराज, रडला. रावणाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दऱ्या कळकळा खाली आल्या आणि रावणानं मंदोदरीला सांगितलं, मंदोदरे मी सीतेकडून माझी इच्छा का पूर्ण केली नाही, ऐक. मी आजही केली असती, आताही केली असती आणि आजही मी माझी इच्छा पूर्ण केली असती. पण मंदोदरे तुला म्हणून सांगतो, मी सीतेला पळवायला गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना, तेव्हा झोपडी पुढे उभं राहून मी म्हणलो होतो माय भिक्षा वाढा. मी माय ह्या शब्दाला धोका देणार नाही, याला रावण म्हणता. माझी अख्खी लंका गेली तरी चालेल, पण माझ्याकडून माय शब्दाला धोका बसणार नाही. महाराज लंका गेली पण माणसानं नाम शब्दाला धोका दिला नाही. रावण शिव भक्त होता महाराज, रावण मातृभक्त होता. आणि रावणाला भाऊ विचारतो स्वतःचा कुंभकर्ण,
तू रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता तेव्हा काय झालं? लोक विचारायला लई कठीण असत्या हो। मग कुमे त्यावेळेस रावण काय म्हणला माहिती का? मी रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं तुला म्हणून सांगतो, डोळ्यातल्या पाण्याच्या दाऱ्या खळखळ खाली आल्या। आणि रावण म्हणतो कुंभकर्णा तुला म्हणून सांगतो, मी जेव्हा सीतेकडे पाहिलो ना, अरे सीता इतकी पतिव्रता आहे का, माझ्या शरीरातला काम गायब झाला रे, काम गायब झाला, एवढी सीता पतिव्रता। रडला रावण आणि मग तो म्हणतो झालं काय? रावण म्हणतो माझ्यातला काम गेलं तर जाऊ दे, माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली, याच्यापेक्षा काय घेऊन बसलं मला, ती सीता नको, पोथ्या मोकार वाचित नका जाऊ, मोकार नका वाच, त्याच्यातले मुद्दे आपल्या जीवनात बसतील तेवढे घ्यायचे, पोथी ठेवून द्यायची, मोकार रामायण पाठ नाही करायचं, मोकार देव चुळीत नाही बसायचं, कवर आहे ती खाजव येईन तिकडं स्टिपका नको लावू गंध, नाही 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 गंध बिन लावू नका, तरुण पोरांना एक वाक्य सांगतो बरं, इंद्रीकरचे वाक्य इंद्रीकरचे वाक्य हे ध्यानात ठेवा, पोरानं तुमच्या पाया पडतो सगळ्या तरुण पोरांच्या सगळ्यांच्या पाया पडतो, हे इंदुरीकरचे वाक्य आहेत। आयुष्यामध्ये माझे 6 वाक्य ध्यानात ठेवा, बाकी काहीच करू नका, देव चुळीत बसू नका, देवाला बोमलं थिंड बसू नका, ग्रंथाची पारायणं करीत बसू नका आणि कामं बुडून कधी देवांना हिंडू नका, फक्त 6 वाक्य ध्यानात ठेवा। कष्ट नीट ऐका, आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, बापाची मान खाली होऊ देऊ नका, हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका, याला फुकाट खायची सवय लागू देऊ नका आणि आयुष्यात कुणापुढे लाचार होऊ नका, हीच देवाची पूजा। भीक मागा भीक, भीक मागा भीक, खानदान आहेत आपण, शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत आपण, ज्ञानोबा तुकोबाच्या विचाराची माणसं आहेत, शळपट नाहीत आपण, भाकरी मिळाली नाही तर फुटाने खा, झोपायला गादी नाही मिळाली तर पेपर पांघरून झोपा, पण मातीला कलंक लागेल असं वागू नका। अजिबात नाही, काम करा न, मजा आहे ना जीवनात, पुन्हा जन्माला यायचं नाही, स्वर्गा बिर्गात काय नाही, इथं नीट राहा।